नमस्कार मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं काही अडचणी या विद्यार्थ्यांना येत आहेत. त्या अडचणीचं मुख्य कारण म्हणजे या वर्षीपासून म्हणजेच 2024-25 पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे आणि त्या पद्धतीनं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात देखील किंवा संलग्नित महाविद्यालयामध्ये देखील नवीन स्ट्रक्चर जे आहे NEP ते आलेलं आहे आणि या अनुषंगानं काही शिक्षकांना देखील याची माहिती त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण एक काही व्हिडिओ या अनुषंगानं बनवत आहेत, ज्याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे NEP जे स्ट्रक्चर आहे ते ह्युमॅनिटीजला कशा प्रकारचं राहील हे पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विद्याशाखेसाठी हे NEP जे नवीन स्ट्रक्चर आहे ते कसं असेल आणि विद्यार्थ्यांना विषय निवड करत असताना ती कशा पद्धतीनं केली पाहिजे आणि महाविद्यालयाने देखील ही चॉईस कशी दिली पाहिजे तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहणार आहोत की स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर काय आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे विषय जे आहेत ते कशा पद्धतीनं त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर आपण पाहूयात की इथं आपण पाहू शकतो की फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या ठिकाणी आहे आणि यासाठी जे 3 ग्रुप केलेले आहेत विषयांचे ते आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये बघा की जे मेजर आहे ज्याला आपण DSC म्हणतो आणि DSM म्हणजे मायनर त्या ठिकाणी आणि ही जी डिग्री आहे तर ही डिग्री 3 किंवा 4 वर्षाची त्या ठिकाणी असणार आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जर एखाद्या वर्षानंतर काही अडचण आली तर एक्झिट ऑप्शनसुद्धा देण्यात आलेलं आहे. ते एक्झिट ऑप्शन काय आहे आणि कशा पद्धतीने विद्यार्थी एक्झिट घेऊ शकतात, किती क्रेडिट त्यांना आवश्यक आहेत हे सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा की आपल्याला या ठिकाणी 3 जे ऑप्शन या टेबलमध्ये संपूर्ण माहिती जी स्ट्रक्चर आहे किती क्रेडिट आहेत हे दिलेलं आहे. तर आपण पहिल्यांदा पाहूया की लेवल आणि इयर दिलेलं आहे. आता इथे फर्स्ट इयर आहे आणि लेवल दिलेलं आहे 4.5. आता 4.5 म्हणजे काय तर 9 आपण पाहिलेलं आहे की 9 to 12 हा जो त्या ठिकाणी हा जो स्ट्रक्चर आहे म्हणजे 9वी ते 12वीपर्यंत तर हे स्ट्रक्चर या ठिकाणी 4 किंवा लेवल 4 याला असं म्हटलेलं आहे आणि त्या पुढची लेवल या ठिकाणी जे फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर आहे किंवा पहिलं वर्ष आहे त्याला 4.5 अशा प्रकारची लेवल म्हटलेलं आहे. तर त्यानंतर याच्यामध्ये बघा आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत या विषय निवडीमध्ये. तर ऑप्शनल विषय 1 त्यालाच मेजर असं या ठिकाणी म्हटलेलं आहे, ऑप्शनल विषय 2 त्याला मायनर 1 असं म्हटलेलं आहे आणि ऑप्शनल विषय 3 त्याला मायनर 2 असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता हे विषय या ठिकाणी दिलेले आहेत. बघा पहिल्या सेमिस्टरसाठी अशा प्रकारचं एक 10 अल्फा न्यूमरिक कोड दिलेला आहे. तर याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, S म्हणजे सायन्स, PHY म्हणजे त्या विषयाचा कोड म्हणजे फिजिक्स, CT म्हणजे कोअर थिअरी म्हणजे थिअरी असलेला विषय CT. त्यानंतर हे जे 1 या ठिकाणी दिलेला आहे तो आहे ॲफिलिएटेड कॉलेजसाठी. हा जो दुसरा 1 आहे त्या ठिकाणी तो जो 1 दिलेला आहे दुसरा तो या ठिकाणी फर्स्ट इयर म्हणून त्या वर्ष इंडिकेट करतो आणि 01 जे आहे ते काय आहे तर त्या विषयाचा कोड आहे आणि हा थिअरी आहे, T म्हणजे पुन्हा थिअरी. किती क्रेडिट्स आहे, 2 क्रेडिट. परत इथं प्रॅक्टिकल आहे, सेमच त्या ठिकाणी हे अल्फा न्यूमरिक कोड आहे आणि इथं फक्त P म्हणजे प्रॅक्टिकल. इथं पण P या ठिकाणी आलेलं आहे, 2 क्रेडिटचं प्रॅक्टिकल म्हणजे 2 पेपर या ठिकाणी असतील 4 क्रेडिटचे. त्यानंतर यालाच ऑप्शनल 1 किंवा मेजर असं म्हटलेलं आहे, त्यानंतर ऑप्शनल 2 किंवा मायनर 1 त्याला म्हटलेलं आहे आणि इथंसुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे, आता CHE म्हणजे इथं केमिस्ट्री त्या ठिकाणी आलेलं आहे. एक उदाहरण दिलेलं आहे की अशा पद्धतीनं आपल्याला विषय निवडायचे आहेत. परत थिअरीसाठी 2 आणि प्रॅक्टिकलसाठी 2 क्रेडिट असे 4 क्रेडिट त्या ठिकाणी दिलेले आलेले आहेत. त्यानंतर पहा ऑप्शनल 3 या ठिकाणी दिलेला आहे, याच्यामध्ये आता S म्हणजे पुन्हा सायन्स हा सब्जेक्ट कोड आहे त्या ठिकाणी ELE. त्यानंतर CT म्हणजे परत थिअरी आहे, T म्हणजे थिअरी आणि त्यानंतर या ठिकाणी जे P दिलेलं आहे ते P म्हणजे काय आहे तर हे प्रॅक्टिकल विषय आपल्याला दिलेला आहे आणि 4 क्रेडिट अशा पद्धतीने 1 क्रेडिट त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर जॅनरिक इलेक्टिव इथं दिलेलं आहे पहा बास्केट नंबर 3. आता बास्केट 1 आणि 2 काय असेल तर बास्केट 1 जे आहे त्याच्यामध्ये मेजर हा विषय असेल म्हणजे इथं आपण त्यांना DSE असं म्हणतो. त्यानंतर बास्केट 2 मध्ये काय आहे तर हे दोन्ही विषय या ठिकाणी आहेत म्हणजे मायनर आणि परत हा जो या ठिकाणी 1 मायनर 2 म्हणजे ऑप्शनल 2 ऑप्शनल 3 अशा पद्धतीनं बास्केट 2 आणि बास्केट 3 काय तर जॅनरिक इलेक्टिव. तर जॅनरिक इलेक्टिवमध्ये पहा या ठिकाणी दिलेला आहे, त्याचा पण कोड दिलेला आहे, 2 क्रेडिटसाठी असणार आहे. आता इथं फिजिक्स दिलेला आहे पण हे फिजिक्स त्या ठिकाणी येणार नाही कारण आपल्याला काय करायचं आहे, जी विद्याशाखा आहे ती सोडून इतर ठिकाणाहून त्या ठिकाणी आज जॅनरिक इलेक्टिव निवडायचा आहे. त्यानंतर परत पहा SEC किंवा वोकेशनल स्किल एनहान्समेंट कोर्स आहे, तर याच्यामध्ये काय आहे
परत हा जो एस ई सी आहे तो तुमचा जो मेजर विषय असेल तर तो येईल, म्हणजे फिजिक्स त्या ठिकाणी तुम्ही जर मेजर घेतला असेल किंवा ऑप्शनल वन तर त्या त्याचाच निगडीत त्याच्याशी हा एस ई सी त्या ठिकाणी येणार आहे. इथं दिलेलं आहे बघा एस सी म्हणजे हा जो एस ई सी आहे. त्यानंतर पहा याच्यामध्ये ॲबिलिटी एनहान्समेंट ए ई सी याच्यामध्ये इंग्लिश जे आहे इंग्लिश कम्युनिकेशन कंपल्सरी आहे. त्यानंतर एम आय एल म्हणजे मॉडर्न इंडियन लँग्वेज, मग त्याच्यात मराठी असेल किंवा हिंदी असेल किंवा उर्दू असेल किंवा कन्नडा असेल किंवा पाली यापैकी एक त्या ठिकाणी, हे सुद्धा दोन क्रेडिटचा पेपर आहे. आणि त्यानंतर आय के एस या ठिकाणी दिलेला आहे. आता इथं पेपर दिलेला नाही, हा पेपर त्या ठिकाणी शासन म्हणजे महाराष्ट्र शासनच आपल्याला देणार आहे, ते सुद्धा दोन क्रेडिटचं असणार आहे, असे सहा क्रेडिट. तर इथं तुम्ही जर पाहिलं तर एकूण किती क्रेडिट होतात, चार अधिक चार अधिक चार बारा, बारा आणि दोन चौदा, चौदा आणि दोन सोळा, सोळा आणि सहा या ठिकाणी बावीस क्रेडिट तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला हे झालेले पाहायला मिळतात. इथं बावीस क्रेडिट. त्यानंतर तुम्ही दुसरं सेमिस्टर जर पाहिलं तर सेम त्याच प्रकारचं स्ट्रक्चर आहे. इथंसुद्धा त्या ठिकाणी काय आहे, तुम्हाला थिअरी आणि प्रॅक्टिकल मिळून असे चार क्रेडिट आहेत. परत तुम्हाला जे मायनर एक आहे तिथंसुद्धा थिअरी आणि प्रॅक्टिकल आहे चार क्रेडिटसाठी. मायनर दोन जे आहे तिथंसुद्धा तुम्हाला थिअरी आणि प्रॅक्टिकल असे चार क्रेडिट. परत तुम्हाला इथं सेकंड सेमिस्टरला देखील जनरिक इलेक्टिव आहे, सेकंड सेमिस्टरला एस ई सी आहे, आणि त्याच पद्धतीनं सेकंड सेमिस्टरला तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन आहे, एम आय एल आहे, त्यानंतर आपल्याला व्ही ई सी म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स आहे, किंवा या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे, असे सहा क्रेडिट तुम्हाला आहेत. आणि इथंसुद्धा बावीस क्रेडिट त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. बावीस आणि बावीस दोन सेमिस्टरचे मिळून 44 क्रेडिट या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतात. आता एखाद्या विद्यार्थ्याला जर पुढं त्या ठिकाणी शिक्षण घेणं कठीण असेल किंवा काही अपरिहार्य परिस्थिती निर्माण झाली त्याला पुढं शिकता येत नसेल तर या ठिकाणी तो एक्झिट घेऊ शकतो, ते ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. मग हे एक्झिट कशा पद्धतीनं मिळणार आहे, एक यू जी सर्टिफिकेट त्याला मिळणार आहे. आणि हे जे सर्टिफिकेट आहे ते तीन विषयांवरती त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे, ज्याच्यामध्ये ऑप्शनल एक, ऑप्शनल दोन आणि ऑप्शनल तीन असे मिळून 44 क्रेडिट घ्यायचे आहेत. आणि परत या 44 चार क्रेडिट जे आहेत ते सुद्धा आपल्याला वेगळे त्या ठिकाणी घ्यावे लागतील. एन एस क्यू एफ म्हणजे काय, नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क यांच्याकडून किंवा इंटर्नशिपमधून चार क्रेडिट आपल्याला एक्स्ट्रा मिळवावे लागणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की 48 क्रेडिटवरती तुम्हाला एक्झिट म्हणजे त्या विद्यार्थ्याला एक्झिट त्या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजे तिथं तुम्हाला थांबता येईल आणि पुढं अडचण संपल्यानंतर तुमची परत तुम्हाला या ठिकाणी जॉईन होता येईल. त्यासाठी 48 क्रेडिट तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिटचं जे तत्व आहे ते आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर जे आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं आपल्याला पाहायला मिळते. आता आपण पाहूया की याच्यामध्ये जे वेगवेगळे ग्रुप्स दिलेले आहेत हे विद्यापीठानं दिलेले ग्रुप्स आहेत, आणि या ग्रुप्सनुसार आपल्याला महाविद्यालयामध्ये आपल्या सोयीनं काही ग्रुपिंग किंवा ह्या विषयाचं कॉम्बिनेशन्स तयार करावं लागणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर याच्यामध्ये बघा पहिल्या ग्रुपमध्ये दोन विषय दिलेले आहेत, फिजिक्स आहे आणि बॉटनी आहे. दुसऱ्या ग्रुपमध्ये मॅथमॅटिक्स आहे आणि झूलॉजी आहे. तिसऱ्या ग्रुपमध्ये केमिस्ट्री सिंगल विषय त्या ठिकाणी दिलेला आहे. चौथ्या ग्रुपमध्ये कम्प्युटर सायन्स आहे, इंडस्ट्रीयल केमिस्ट्री आहे, फिशरी सायन्स आणि स्टॅटिस्टिक्स आहे. वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये हे वेगवेगळे त्या ठिकाणी विषय असतात, आणि या विषया निवडीचं स्वातंत्र्य किंवा त्याची चॉईस विद्यार्थ्यांना मिळावी या पद्धतीनं त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर ग्रुप पाचवा जो आहे त्याच्यामध्ये सगळेच इतर विषय जवळपास 26 विषय या ठिकाणी देण्यात आलेले ते आपण पाहू शकतो. इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोबायोलॉजी, डेअरी सायन्स इथपासून ते संपूर्ण या ठिकाणी जिओलॉजी आहे, जिओग्राफी आहे, आणि इतर जे काही विषय उरलेले आहेत ते सगळे या ठिकाणी या पाचव्या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने हे जे ग्रुपिंग आहे ते ग्रुपिंग केलेलं आहे, आणि या ग्रुपमधूनच विद्यार्थ्याला काय करायचं आहे की विषय जे आहे ते निवडायचे आहेत. मग कसे विषय निवडायचे आहेत, एनी थ्री सब्जेक्ट्स पा, या पाच ग्रुपमधून तीन सब्जेक्ट त्या ठिकाणी निवडायचे आहेत. ऑप्शनल एक निवडायचे, ऑप्शनल दोन आणि ऑप्शनल तीन, अशा पद्धतीने कुठलंही आपण या ठिकाणी निवडू शकतो. आता ते कशा पद्धतीने निवडता येतील किंवा एखाद्या महाविद्यालयाचं आपण इथं उदाहरण पाहूया. समजा एक्स कॉलेजमध्ये हे खालीलपैकी विषय आहेत. कोणते विषय आहेत इथं या ठिकाणी, फिजिक्स आहे, बॉटनी आहे, त्यानंतर मॅथमॅटिक्स, झूलॉजी, केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, फिशरी सायन्स आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, डेअरी सायन्स आहे, त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी आहे, जिओलॉजी आहे. असे एकंदरीत त्या ठिकाणी किती विषय, 12 विषय इथं होत आहे. तर हे 12 विषय एखाद्या महाविद्यालयामध्ये आहेत. मग यांचं ग्रुपिंग कसं होईल, तर हे अशा पद्धतीनं बघा, ग्रुप एकमध्ये या ठिकाणी फिजिक्स किंवा बॉटनी येईल, ग्रुप दोनमध्ये मॅथमॅटिक्स किंवा झूलॉजी येईल दोन्हीपैकी एक, ग्रुप तीनमध्ये केमिस्ट्री येईल कारण केमिस्ट्री सिंगल त्या ठिकाणी विषय ठेवलेला आहे, ग्रुप चारमध्ये अशा पद्धतीनं कम्प्युटर सायन्स, फिशरी सायन्स येईल, आणि ग्रुप पाचमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोबायोलॉजी, डेअरी सायन्स, बायोटेक्नॉलॉजी आणि जिओलॉजी. आता हे जे ग्रुप्स आहेत या ग्रुप्सनुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार विषय निवडायचे आहेत. परंतु हे विषय देत असताना महाविद्यालयाला सुद्धा
ग्रुपिंग करणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडं 120 जे इनटेक आहे, या 120 इनटेकनुसार सर्वच विषयाला जे आहे काही विद्यार्थी त्या ठिकाणी आले पाहिजे. म्हणून हे ग्रुपिंग करणं आवश्यक असतं आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना देखील चॉईस मिळते आणि महाविद्यालयाला देखील त्या ठिकाणी अशा प्रकारचं ग्रुपिंग करता येतं. तर इथं एक सॅम्पल तुम्हाला मी दाखवणार आहे की हे ग्रुपिंग आपण कशा पद्धतीने करू शकतो. एखाद्या महाविद्यालयामध्ये जर 12 सब्जेक्ट्स असतील किंवा 13 सब्जेक्ट्स असतील तर त्याचं ग्रुपिंग या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने करता येतं. बघा, हे एक सॅम्पल त्या ठिकाणी एक्स कॉलेजमध्ये अशा पद्धतीने हे ग्रुपिंग आहे. कारण आपल्याकडे जे इनटेक आहे ते 120 आहे आणि ज्याला आपण ग्रँटेड डिव्हिजन म्हणतो तर त्यानुसार आपल्याला हे ग्रुपिंग त्या ठिकाणी करायचं आहे. बघा, ग्रुपिंग कशा पद्धतीने केलेलं आहे. जवळपास 13 ग्रुप्स या ठिकाणी तयार झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण पाहूया फिजिक्स, मॅथ, जिओलॉजी असा एक ग्रुप आहे. फिजिक्स, कम्प्युटर आणि जिओलॉजी असा एक ग्रुप आहे. आता कशा पद्धतीने आहे, सब्जेक्ट 1 म्हणजे ऑप्शनल 1, ऑप्शनल 2, ऑप्शनल 3 म्हणजे मेजर, मायनर 1 आणि मायनर 2, अशा पद्धतीने हे सगळे ग्रुप्स त्या ठिकाणी केलेले आहेत. तर आपल्याला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ही चॉईस देता येते आणि महाविद्यालयामध्ये सगळ्या विषयाला विद्यार्थी येतील अशा पद्धतीनं देखील हे आपल्याला जे आहे ग्रुपिंग करता येतं. तर मला वाटतं हे ग्रुपिंग आपल्या लक्षात आलं असावं आणि यानुसार आपल्याला विषय द्यायचे आहेत आणि त्यामुळं काय होईल, विद्यार्थ्यांना देखील चॉईस मिळणार आहे. आता हे ग्रुपिंग केल्यानंतर बघा, जवळपास सगळ्याच विषयाला इथं आपल्याला विद्यार्थी आलेले पाहायला मिळतात. 120 जर तुम्ही डिवाईड केलं तर या सगळ्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी हे विद्यार्थी येत असतात. आता आपण पाहूया की याच्या व्यतिरिक्त अजून कोणते पेपर या विद्यार्थ्यांना घ्यायचे आहेत जे अनिवार्य आहेत. तर आता याच्यामध्ये पहा, हे कंपल्सरी पेपर आहेत, ते घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आता सेकंड लँग्वेज आहे किंवा याला आपण MIL असं म्हटलेलं आहे. MIL म्हणजे काय, मॉडर्न इंडियन लँग्वेजेस. तर त्याच्यामध्ये मराठी आहे, हिंदी आहे, या दोन्हीपैकी एक विषय त्या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर जॅनरिक इलेक्टिव्ह किंवा ओपन इलेक्टिव्ह विद्यार्थ्यांना निवडायचं आहे. त्याच्यामध्ये हा कुठून निवडायचं आहे, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही स्ट्रीम सोडून निवडायचं आहे. म्हणजे कुठून निवडावा लागेल, ह्युमॅनिटीज किंवा कॉमर्स किंवा इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, या तीन विद्याशाखेपैकी एका विद्याशाखेमधला एखादा ओपन इलेक्टिव्ह किंवा जॅनरिक इलेक्टिव्ह त्याला निवडावा लागणार आहे. त्यानंतर AEC ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स, याच्यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन म्हणजे इंग्लिश स्पोकन इंग्लिश हा पेपर आहे. त्यानंतर IKS, या सेमिस्टरला पेपरचं नाव दिलेलं आहे, दुसऱ्या सेमिस्टरला इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर SEC म्हणजे स्किल एनहान्समेंट कोर्स. तर याच्यामध्ये हा जो कोर्स आहे तो DSC रिलेटेड किंवा मेजर विषयाशी रिलेटेड आहे. आपण जर फिजिक्स मेजर घेतला या ठिकाणी तर या फिजिक्ससाठी जो या ठिकाणी DSC असणार आहे किंवा मेजर जो आहे तो या ठिकाणी SEC असणार आहे. म्हणजे SEC निवड ही आपल्याला कुठून करायची आहे, तर मेजर विषयामधून करायची आहे. तर अशा पद्धतीने हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर या ठिकाणी आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना देखील चॉईस मिळालेली आहे आणि महाविद्यालयाला देखील त्या ठिकाणी ह्या ग्रुपिंग किंवा कॉम्बिनेशन करण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीनं मला वाटतं ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असावी. याच्यामध्ये जर काही अडचणी असतील, तुमच्या महाविद्यालयामध्ये जर वेगळी परिस्थिती असेल तर कृपया खाली कॉमेंट करा, त्यावरती आपल्याला या ठिकाणी उत्तर शोधता येईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.